नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल रावण ग्राफिक्समध्ये। तर आज आपण जीपी लिंकवरतून मी ज्या मटेरियलची लिंक देतो ती जीपी लिंकमध्ये असते, तर ती डाऊन काही काही जणांना डाऊनलोड करता येत नाही। तर आज मी जीपी लिंकवरतून डाऊनलोड कसे करायचे हे तुम्हाला सांगणार आहे। तर आज मी एका व्हिडिओचे मटेरियल तुम्हाला जीपी लिंकवरून डाऊनलोड करून दाखवतो। तर जेव्हा तुम्ही जीपी लिंकवरती क्लिक करशाल तेव्हा ती जीपी लिंकच्या वेबसाईटवरती जाशाल। तिथे तुम्हाला असा इंटरफेस दिसेल, तर तुम्हाला खाली स्क्रोल करत जायचं आहे आणि तिथे तुम्हाला एक मोठे व्हेरीफाय आणि एक छोटे व्हेरीफाय बटन दिसेल। तर तुम्ही छोटे व्हेरीफाय ब्ल्यू कलरच्या छोट्या व्हेरीफाय बटनवरती क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर तुम्ही नेक्स्ट पेजवरती जाशाल। त्यानंतर तुम्हाला परत तिथे स्क्रोल डाऊन करत खाली जायचे आहे। त्यानंतर तुम्हाला तिथे आय एम नॉट अ रोबोट असा ऑप्शन दिसेल तेव्हा तुम्हाला तिथे त्या ब्रॅकेटवरती क्लिक करायचे आहे। कधी कधी तुम्हाला तिथे काही ऑप्शन सिलेक्ट करायला तर ते तुम्ही सिलेक्ट करू शकता। त्यानंतर तुम्हाला खाली जाऊन कंटिन्यू या बटनवरती क्लिक करायचे आहे। कंटिन्यू या बटनवरती क्लिक केल्यानंतर ते तुम्हाला दुसऱ्या वेबपेजवरती घेऊन जाईल, पण तुम्हाला तिथे बॅक दाबायचं आहे। त्यानंतर तुम्ही आपल्या ओरिजिनल वेबसाईटवरती येशाल। तिथे तुम्हाला ती फाईलचे नाव दिसेल, पण तुम्हाला तिथे क्लिक करायचे नाही आहे। त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करत जायचे आहे। त्यानंतर तुम्हाला तिथे खाली एक अनलॉक लिंक असे ऑप्शन दिसेल, त्या लिंकवरती क्लिक करायचं। त्यानंतर तुम्हाला बॅक बटन दाबायचे आहे। त्यानंतर तिथे रिक्वायर परफॉर्म ॲड क्लिक अँड ॲक्शन असा ऑप्शन दिसेल। त्यानंतर तिथे लोड होऊन द्यायचे आहे। त्यानंतर तिथे तिथे तुम्हाला गेट लिंक असा ऑप्शन दिसेल, ती लिंक दाबायची आहे। त्यानंतर तुम्हाला मीडिया फायर या वेबसाईटवरती घेऊन जाईल व तिथे असा डाऊनलोडचा ऑप्शन असेल, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे व 2 सेकंदानंतर तुमचं डाऊनलोड चालू होईल।